तर गेल्या काही दिवसांपासून हिंदू हिंदुत्व आणि सावरकर या मुद्द्यावरून भाजप तसंच काँग्रेस नेत्यांची विविध विधानं समोर येत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी देखील या संदर्भात विधान केलंय. गोमांस खाण्यात काही चुकीचं नाही असं सावरकर यांनी स्वतः म्हटलं होतं असं दिग्विजय सिंग म्हणाले. या विधानावरून आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसतंय. यहां ऐसे भी हिंदू हैं जो गौ मांस खाते हैं और कहते हैं कहां लिखा है गौ मांस ना खाया जाए, और अधिकांश हिंदू जो हैं वो गौ मांस हमले गौ हत्या के खिलाफ. स्वयं सावरकर की जी के बारे में बड़ा कहा जाता है भाजपा, उनकी खुद की किताब में उन्होंने लिखा है हिंदू धर्म का कोई हिंदुत्व के साथ कोई संबंध नहीं है. खुद उन्होंने लिखा है और ये भी लिखा है कि गाय जो है ऐसा पशु है जो खुद के मल में लोट लेती है, वो कहां से हमारी माता हो सकती है, और उसका गौमांस खाना में कोई खराबी नहीं है. ये सावरकर जी ने खुद ने कहा है जो आजकल भाजपा और संघ के खास विचारक है. दरम्यान यावर बोलण्यासाठी हिंदू जनजागरण समितीचे अनिल घनवट आपल्या सोबत फोन लाईनवर आहे, त्यांच्याकडे जाऊयात. अनिल घनवटची काय सांगाल? दिग्विजय सिंग म्हणालेले आहेत की सावरकरांनी म्हटलं होतं गोमांस खाण्यास काहीही हरकत नाही, तुमची काय प्रतिक्रिया यावर? हो नमस्कार. सर्वप्रथम तर माझं नाव सुनील घनवट आहे, हिंदू जनजागृती समिती. हा नाही, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की दिग्विजय सिंग अशा प्रकारे सोयीस्कर रित्या कुठल्याही प्रकारची वक्तव्य सावरकरांची, ज्याला बेस्ट नाहीये मागचा पुढचा आधार न दाख सांगता हे घेतात. याच दिग्विजय सिंग यांना मला विचारायचं आहे की सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्र सिद्धांत तुम्ही मान्य करणार आहे का? त्यांचा सोयीस्कर रित्या एक तुम्ही सिद्धांत पुढे घेता तो पण आहे की नाही हे माहीत नाही याच्यामध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळात याच दिग्विजय सिंग यांच्या पक्षाने, काँग्रेसने, त्यांच्या सर्व नेत्यांनी जो सावरकरांचा अपमान केलेला आहे वेगळ्या पद्धतीने, तो आजही चालू आहे त्याच्यामध्ये. आणि राजकारण म्हणून सोयीस्कररित्या जर सावरकरांचा ते वापर करणार असतील तर त्याच्यामध्ये यांच्याच लोकांनी सावरकरांना माफीवीर म्हटलेलं आहे, यांच्याच लोकांनी सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्राचा सिद्धांत अमान्य केलेला आहे. म्हणजे एकीकडे त्यांचा द्विराष्ट्रवाद त्यांनी आणला असं सांगायचं, एकीकडे माफीवीर म्हणायचं, अखंड हिंदू राष्ट्राचा सिद्धांत मान्य करायचा नाही, आणि सावरकरांनी गोमांसाविषयी केलेलं वक्तव्य आहे की नाही हा संशोधनाचा विषय. परंतु सोयीस्कर त्या सावरकरांचे याच्यावर उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सचिन सावंतजी काय सांगाल? सुनील घनवट यांनी काही प्रश्न विचारलेत काँग्रेसला. असं आहे की इतिहासाचं अज्ञान त्यांचं असेल, परंतु वस्तुस्थिती जी काही मांडलेली आहे ती म्हणजे ते सत्यच आहे. दिग्विजय सिंग जे म्हणाले त्यात काही चुकीचं म्हणाले असं नाही. सावरकरांचं वक्तव्य आहे आणि गायीबद्दलचं त्यांचं मत जे आहे ते जगजाहीर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सोयीस्कर पद्धतीनं ज्यांचा वापर या हिंदुत्ववाद्यांनी केलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा महत्वाचा भाग आहे, कारण 1989 पर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कुठल्याही तरचं त्यांनी स्थान त्यांच्या वैचारिक आधारामध्ये दिलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यांना राजकीय उपयोग करायचा होता, कारण त्यांना स्वातंत्र्याशीच निगडीत अशी व्यक्तिमत्व आरएसएसकडे नव्हती, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांनी उपयोग केला. आता वैचारिक मतभेद सावरकरांचे आणि आमचे आहेतच, त्याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये. त्यामुळे वस्तुस्थिती जी आहे दिग्विजय सिंगांनी मांडली ती हीच आहे की या संदर्भामध्ये सावरकरांचं काय मत होतं ते आरएसएसला सांगावं. निश्चितच सुनील घनवटजी ते म्हणतायत की हिंदू धर्मीय हे सावरकरांचा उपयोग करतायत सोयीस्कर पद्धतीनं, तुमचं काय म्हणणं आहे यावर? नाही, याच्यामध्ये तर सोयीस्कररित्या हे काँग्रेसचेच नेते मंडळी आहेत, हे हिंदुत्वाचा हिंदुत्ववाद्यांचा उपयोग करतात. हिंदू आतंकवादांची संकल्पना यांच्याच लोकांनी आणली जी अस्तित्वात नव्हती. याच्यामध्ये सावरकरांचं सांगायचं झालं तर सावरकरांनी म्हटलं होतं गायी हा उपयुक्त प्राणी आहे, गोमांसाचा उल्लेख आला कुठून याच्यामध्ये? बरं, दिग्विजय सिंग हे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात आणि प्रसिद्धी झोतात राहतात या ठिकाणी, आणि त्याचं सचिन सावंत हे समर्थन करतात. याच्यामध्ये सांगायचा मुद्दा याच्यामध्ये की सावरकरांची सगळी मतं मान्य करा ना तुम्ही, मग अखंड हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करायला अडचण काय? फक्त निवडणुका आले की त्या ठिकाणी हिंदू आणि हिंदुत्व याचं नाव घ्यायचं, मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं आणि मग बाकी त्याला लाथाडायचं, हे कशासाठी चाललंय याच्यामध्ये? मध्ये दिग्विजय सिंग असू की कोणी असू याच्यामध्ये सावरकरांच्या सर्व मतांचा ते पुरस्कार करणार आहेत का सोयीस्कर मतांचा वापर करणार आहे? सचिन सावंतजी थोडक्यात उत्तर द्या.
नाही मला मला कळत नाही. मी आम्ही तर पहिल्यांदाच म्हणतोय सावरकरांची आमचे वैचारिक मतभेद पहिल्यापासून आहेत आणि आताही असतील आणि भविष्यातही राहतील. प्रश्न असा आहे की सावरकरांचे मत यांना मान्य आहेत की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे ना. कारण सावरकर हे त्यांच्यासाठी दैवत आहेत ना. त्यांनी त्यांची मतं मांडली की नाही हा महत्वाचा विषय आहे. आणि आरएसएस ज्या पद्धतीने आता गोमासाच्या बद्दल बोलत आहेत, गोव्यामध्ये कसं काय गोमास चालतं, कशा तऱ्हेने नॉर्थ ईस्टला गोमास चालतं, तिकडे मात्र तिथे गाय चांगल्या पद्धतीनं खाल्ली जाते. सचिन सावरजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे, सुनील घनवट तुमचाही मुद्दा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद तुमच्या दोघांचेही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल.